लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी रक्त लघवी थुंकी व इतर सर्व प्रकारच्या तपासण्या होण्याचे विश्वसनीय सुलभ व सर्व मान्य केंद्र लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी आमचा पत्ता गोकुळनगरी रोड जपे हॉस्पिटल शेजारी कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क 8007 80 76 58। कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर असून या मोकाट जनावरांनी अनेक नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। शहरात मोकाट गायी भटके कुत्रे व डुकरांच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असताना आज पुन्हा एकदा कोपरगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी 3 मुलांना गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे। कोपरगावमध्ये विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून या भटक्या कुत्र्यांनी शहरातील आयशा कॉलनी व हाजी मंगल कार्यालय येथील हसनैन इम्रान व हमजा जावेद अत्तार या दोन लहान चिमुकल्यांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्या। या हल्ल्यात हमजा अत्तार या लहान चिमुकल्याच्या गालाला कुत्र्याने चावा घेत त्याला गंभीर जखमी केलं असून सदर चिमुकल्याची प्लास्टिक सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय। तसेच 105 मधील एक लहान मुलासही कुत्र्यानं चावा घेतल्याची घटना घडली आहे। अशा एकूण 3 लहान मुलांवर सध्या फडके व ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सदर चिमुकल्यांच्या नातेवाईकांनी लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नगरपालिकेकडे केलेली असून लवकरात लवकर बंदोबस्त न झाल्यास नगरपालिकेवर येत्या 2 दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही स्थानिक रहिवासी नातेवाईकांनी दिला आहे। कोपरगाव तालुक्यात बिबट्यांनी तर शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातल्यानं नागरिक अक्षरशः वैतागल्याचं चित्र आहे। मात्र प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे। आयशा कॉलनी बैल बाजार रोड तिथं आमच्या घरासमोर मोकाट कुत्रे एवढे झालेले आहे की त्याचा त्रास तिथल्या रहिवाशांना होत असून आज स्वतः माझ्या पुतण्याला घरा दारासमोर कुत्र्याने असं चावलं की डॉक्टरांनी त्याची आम्हाला प्लास्टिक सर्जरी करायला लावली। तिथं कमीत कमी संध्याकाळच्या वेळेस 150 ते 200 मोकाट कुत्रे राहतात। या संदर्भात आम्ही नगरपालिकेत 2-3 जाऊन आलो तरी नगरपालिकेने काहीच कारवाई केली नाही। उद्या जर आमच्या मुलांना काही कमी जास्त झालं तर याचं जबाबदार कोण? नगरपालिका आमची घरपट्टी पाणीपट्टी जर थकीत असेल तर आमचे नळ बंद करायला येतात, जर आमचे मुलांची जबाबदारी कोण घेणार? तिथं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार? काही गावातले काही कचरा येऊन आणून टाकतात, तो कचऱ्यामुळं तिथं मोकाट कुत्रे जमलेले। त्या मोकाट कुत्र्यांचे कमीत कमी आम्हाला 2 वर्षापासून त्रास आहे, तरी पण आम्ही 3-4 वेळेस नगरपालिकेत जाऊन सांगितलं, नगरपालिकेने काहीच कारवाई केली नाही। जर याच्याबद्दल काही कारवाई होत नसेल तर आम्ही घरचे 5-50 लोक येऊन नगरपालिकेत येऊन बसतो। उद्या आमच्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर याच्या जबाबदारी सगळी प्रशासनावर राहील, ही नगरपालिकांनी नोंद घ्यावी, नाही तर आम्ही उग्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। या ठिकाणी हमजा जावेद अत्तार आहे, 3 वर्षाच्या लहान बालकाला मोकाट पिसळलेल्या कुत्र्यांनी त्याच्या घराच्या पायरीवर बसलेला असताना चावा घेतलेला आहे। इतका खतरनाक घेतलेला आहे का डॉक्टर फडक्यांची तर तो बाळ ॲडमिट आहे, त्यांनी सांगितलं कदाचित प्लॅस्टिक सर्जरी करावं लागेल। अशीच घटना हनुमाननगर भागात सुद्धा झालेली आणि नगरपालिका प्रशासननी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। बैल बाजार रोड असेल, हा रो आयशा कॉलनीचा रोड असेल, त्या ठिकाणी काही मांस विक्रेते चिकनवाले त्यांचं येऊन ते टाकतात, त्याच्यामुळे ते मोकाट कुत्र्यांना खाद्य मिळतं। पण तिथं जे आयशा कॉलनी असेल, तिथं जे रहिवासी असेल, लहान लहान मुलं आहेत, त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची? प्रशासनाला आमचा शिवसाहेबाला विनंती वजा इशारा आहे, जर 2 दिवसात त्यांनी मोकाट कुत्र्याच्या कोपरगाव शहरातला बंदोबस्त नाही केला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल। नगरपालिकेला वेळ पडलं तर टाळं लावलं जाईल। 1-1.5 महिन्यापूर्वी टाकडी नाक्यावर सुद्धा अशीच घटना आली होती, 4 लहान मुलांना चावलं होतं आणि तेव्हा ते अतिशय गरीब कुटुंबातले होते आणि इथल्या ग्रामीण रुग्णालयात त्याची कुत्र्याची लस उपलब्ध नसल्यामुळं नगर सिव्हिलला त्यांना घेऊन जावं लागलं होतं। 108 नंबरची ॲम्ब्युलन्स मी स्वतः फोन करून बोलवली होती आणि ते नगर सिव्हिलला, आणि सातत्याने जर कुत्र्याचा बंदोबस्त होत नसेल, मध्यंतरी विधानसभेत बच्चू कडू साहेबांनी तो प्रश्न मांडला, आमचं तर म्हणणं आहे ते नागालँडला द्या नाही तर कोणाला बी द्या, पण त्या कुत्र्याचा बंदोबस्त करा आणि जो कोणी त्या कुत्रे पकडण्याची आड येत असेल त्याचा बंदोबस्त आम्ही कोपरगावातले नागरिक निश्चित करू, कारण आमच्या बालकांची सुरक्षा आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाची। आमचे नागरिक बालक, प्राणी मात्र आम्ही प्रेम करतो, कुत्रे आम्ही पाळतो, प्राणी आम्ही पण पाळतो,
पण जर ते पिसाळलेलं असेल आणि आमच्या मनुष्याच्या जीवितहानी होत असेल तर नगरपालिका प्रशासनाने याचा विचार करावा एवढं मी शिवसाहेबांना विनंती करतो. आयशा कॉलोनी भाग के अंदर आज सुबह 9 बजे 3 बच्चों के गाल को कुत्ते ने काटा है और ये वारंवार ये बात मैं नगर पालिका को बता चुका कि ये नगर सेवकों को कार्यकाल खत्म होकर 14 महीने हो गए. 14 महीने पहले 2-3 मरतबा गाड़ी भेजते थे वो, लेकिन 14 महीने कार्यकाल खत्म होने के बाद रिसर पत्र देने के बाद भी एक बार भी नगर पालिका ने कुत्ता पकड़ने की मुहिम शुरू नहीं की है. और उनको कभी मैंने अरने साहब को फ़ोन किया, पत्र दिया, उनको बोला कि यह समस्या कुत्ते की इतनी बढ़ गई है, खंदक नाले से लेकर तो बैल बाजार रोड तक 100-150 कुत्ते, उधर से निवारा सप्ता नगर के लोग शॉर्टकट का रोड बैल बाजार रोड है, इधर खंदक नाला परिसर है, पर ये लोगों को बोलने के बाद भी ये लोग इस पर ध्यान नहीं दे रहे. आरने साहब को मैंने बोला क्या आरोग्य का काम तुम्हारे ताबे में है, यहाँ कुत्ते का बहुत साम्राज्य बढ़ गया, पिछाड़े कुत्ते बच्चों को पकड़ रहे. तो वो बोलते हैं हमने कभी कुत्ते की मुहिम पकड़ना चालू करे तो हमारे पे कार्रवाई होती. क्या कार्रवाई होती? तो बोले पुणे के कोई अधिकारी है, वो जानवर प्रेमी है, वो कार्रवाई करते हमारे ऊपर. अरे भाई जरा जानवर प्रेमी है तो उसके बाद से क्या बच्चों को मारेंगे क्या? फोन आज छोटे छोटे बच्चे, बड़ा इंसान कुत्ते को अकल सकता, छोटा 3 साल का 4 साल का बच्चा क्या करेगा? इसकी आप दखल लेने होना. कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव.